मारतात त्यावर त्याचा पाणी वगैरे कसा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मित्रांनो, मी काय आलो देखा, हे देखा, चिखला मध्ये आलो मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे मित्रांनो, कारण की आज आपण चाललोय तो म्हणजे असा मासा पकडायला की तो मासा सगळ्यात डेंजर तुम्ही बोललात ना तरी चालेल, सापासारखा दिसणारा मासा मित्रांनो, किलीस. किलीस पकडायला आज आपण चाललोय. आणि बोला तसं एकटोच चाललोच नाही, आपल्या गावातले आणि आजूबाजूच्या गावातले आदिवासी लोक आहेत ना ते पुढे गेलेले आहेत, तर आपण त्यांच्याच मागून चाललोय. बघू आज आपल्याला किलीस भेटतोय की नाही. आणि हे का किलीस पकडायला ना मित्रांनो असा चिखलातून चालत जायला लागते. आता मित्रांनो आपल्याला कमसे कम 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे ना तो चिखलातून असा चालत चालत पार करायला लागेल. आणि मित्रांनो तो बघा आपल्या गावातला आयलँड का असा, तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आता चालत चालत. हे बघा आणि रस्ता बघा कसा आहे, एकदम खतरनाक डेंजर. चला मित्रांनो बघू आता आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला किलीस बघायला भेटतोय की नाही. आणि मित्रांनो मगातपासून कंटिन्यू चालतोय हे का. आणि आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो, इकडचा एरिया दाखवतो. हा बघा पूर्ण चारी बाजूला चिखलच चिखल दिसतोय. आणि आपला पायवाटा इथपर्यंत आपण पोचलोय, अजून अर्धा अंतर आपल्याला पार करायचं आहे. आणि चिखल बघा मित्रांनो किती आहे, जसे जसे आपण पुढे जाऊ ना तसं तसं चिखल वाढत जाईल. आणि इकडनं चालताना आपल्या पायाला वगैरे चिंबोरी किंवा डोचला वगैरे लागू शकतो, आणि त्यात आपण शूज पण नाही घातलेत. तर सांभाळून सांभाळून चालतोय, एकदम सावकाश सावकाश. लागला काय रे त्यातला, लागला गेली साचा. आणि मित्रांनो पहिला याला काय बोलतो तुम्ही, मारताव त्याला? नाही काठी, काठीला काय बोलतो? हाऊत. हे देखा मित्रांनो एक बांबू असते मजबूत आणि त्याला धारदार अशी टोकदार हत्यार लावलेलं असते आणि तो चिखला तसा भोसकत असतात. एक किलीस पकडायला जाम टाइम जाते ना. देखा आता मित्राने आपली मारलाय, हत्यावर मारलाय, तो बसलाय किलीस अशा. बघू आता खालना काका कसे काढतात किलीस, भेटून दे मस्त पैकी. किलीसाच्या भोसकल्यावर समजते ना तुला, जाणवत असेल ना असं लागल्यावर. लागला आता 100%? 100% बोलते लागले तिथे काका आकड्याने वरतान नाही आता त्याला. आता आकडीवाली काठी टाकली आणि त्या किलीसाला असं पकडतील आणि वरती काढतील. आता याला किती टाइम लागेल ते आपल्याला माहित नाही. येऊन दे येऊन दे येऊन दे वरती. आला आला आला, आतला चालला आतला चालला. आणि मित्रांनो किलीस भेटला आयल्या आयल्या मस्त पैकी. आता किती मोठा आहे ते समजेल तुम्हाला. बोसको बोसको घाबरते हो, लाव लाव. आणि जर हातातून गेला ते सटकेल तो, आधीच तो असते एकदम गुलगुलीत. सटकणार, लागलाय लागलाय ना.
नाही, काकाने लावलाय तो त्याच्या शरीरात भोसकलाय, अटकलाय की दुसरा पण भोग झालाय. आता किलीस बाहेर काढतील देखा, येऊ देखा किती मोठा आहे. आला 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 आला. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो किलीस. तुझ्या चावलंय का बाबू गावात? हा बघा मित्रांनो किलीस एकदम जबरदस्त. मित्रांनो सापासारखा दिसणारा मासा आहे. काही लोकांना वाटेल की हा साप आहे, पण यो साप नाही. कसा पवतोय बघा चिखलावर. आणि मित्रांनो हा जो किलीस असतो ना, किलीस खाल्ल्यावर आपल्या कंबरदुखी असते ना ती पण दूर होते. त्याच्यामुळे हा खूप चांगला असतो शरीरासाठी. हा बघा जणू काय सापच आहे. ते अजून आहे काय? हा ते हुक ना, हुक अडकलाय तो शोधताना. आता मार मार चिक्कल उडाला सगळा. हे देखा त्या किलीसाच्या तोंडावर ना अशा प्रकारे फटके मारून त्याला मारायला लागते, नाहीतर तो आपल्याच चावेल. मेल आणि जाम जीव असते याच्यातला, पटकन मरे नाही मारता. बाबू नाव काय तुझा? मनीष. तुझा का मित्र नाव? मंगेश. आणि काका तुमचा? महेश. का पहिलीच शिकार भेटली? आत्ताच आले ना तुम्ही? आत्ताच आले. देखो अजून भेटतान का नाही. तर मित्रांनो आपण आले आले एक किलीस भेटला आणि आता चाललो ते म्हणजे आपण बिलाच्या शोधात. आपण काकांना विचारला, काका बोलतात 4 ते 5 असे बिल असतात जवळजवळ. तर मग ते अंदाजाने ना ते बिलाच्या आजूबाजूला ना त्यांचे भाली मारत असतात. हे बघा बाबूला बिल दिसला वाटते परत. आणि हा आहे तो म्हणजे आमच्या कोरले गावचा आयलंड. मित्रांनो आपण बघा किती लांब आलो आहे किनाऱ्यापासून. आणि मित्रांनो किलीसाचे बिल दाखवतो आता तुम्हाला. हा बघा एक, हा बघा एक, आणि तो बघा एक. असे जवळजवळ ना 5, 6, 7 किती पण बिल असू शकतात. तर त्याचा जो एरिया असतो ना त्या एरियामध्ये पूर्ण हे भाली असे टोचत असतात. आता बघू आपण परत भाली टोचायची सुरुवात करू, त्याच्यानंतर समजेल इथे किलीस आहे का नाही. कारण की किलीस एका टोकातून जातो दुसऱ्या टोकातून बाहेर पडतो. आता अंदाज घेतोय किलीस आहे का नाही. आणि आपला मित्र बोलते म्हणजे त्याच्या अनुभवानुसार तो बोलते की इथे बारीक किलीस आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं भाली मारत नाही. हे बघा मित्रांनो आपला मित्र आहे ना तो बिलामध्ये पाय घालतोय आणि या बाजूला हा मित्र बिलामध्ये हात घालून बघतोय की नक्की किलीसाचा बिल आहे का नाही. ते भेटलाय वाटते परत एकदा बिल. भेटला भेटला बिल भेटला. चला आता भाली परत मारायची सुरुवात करू आपण. आणि मित्रांनो मोठा लांब बिल दिसला. आपला मित्र बोलते इथपासून ते बाबू उभा आहे ना तिथपर्यंत अशी बिल आहेत. तर इकडनं स्टार्ट करतील भाली भोसकायची ते तिथपर्यंत. बघू आता किलीसाचा लागते का नाही. आणि तो भाला आहे ना त्यांचा बघा किती उंच आहे म्हणजे हाईट पेक्षा, आणि तो अर्ध्यापेक्षा जास्त रुतवतात खाली चिखलत. म्हणजे किलीस आपल्या पायाच्या हातभर खाली असेल अजून आतमध्ये. आणि मित्रांनो या बाजूला भाली मारतात आणि त्या बाजूचा पाणी बघा कसा हलतो. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा तो बघा दिसला हलता ना. हा बघा तो बघा म्हणजे इथं भाली मारत मारत त्या किलीसाला असं पुढे पुढे नेतात. मग तो बिलाजवळ जातो असा.
तर मित्रांनो, इथं जे आपण आता बिलामध्ये भाली मारत होतो ना, तिथं काही किलीस भेटला नाही आपल्याला. आता आपण परत नवीन बिलाच्या शोधात चाललोय. तर परत आपण आता नवीन बिलाच्या शोधात चाललोय आणि इथं आता लांब आलो. इथे चिखल बघा किती आहे, डोप्या डोप्या एवढा चिखल आहे मित्रांनो. तर इकडनं आस्ते आस्ते आपल्याला चालायला लागते. चला आता नवीन बिल बघू आणि नवीन बिलाच्या आजूबाजूला आपण भाली मारू. आणि मित्रांनो, हा बघा चिखलावर चिंबोरा भेटलाय, आकडीने कारलाय, जबरदस्त आहे. साईज बघा मित्रांनो, काय चिंबोरीची एकदम जबरदस्त. मित्रांनो, 3-4 जागी बिल होते इथं आणि इथं अर्धा तास आपण भाली मारली इथपासून ते इथपर्यंत, पण एक पण भाला त्या किलीसाला लागला नाही. त्याच्यामुळे हा पण प्रयत्न आता आपल्याला सोडून द्यायला लागेल, कारण की अर्धा पाऊण तास झाला असेल कंटिन्यू आपण इथे भाली मारतोय पण एक पण किलीसाचा लागत नाही. बघू आता पुढे बिल भेटते का नाही. आता सूर्य पण मावळायला आला आहे, घरी जाऊ आपण, नाही तर एक लास्ट ट्राय करू आता. चला, वाजलेत ते म्हणजे 6 आणि आपल्याला फक्त एकच किलीस लागलाय. सूर्य पण मावळतीला चाललाय, आपण पण चाललोय बस. आणि चिखलातून चालायला लागते आपल्याला. हे बघा, डोप्या डोप्या एवढं चिखल झालं इथे आणि पाणी पण भरायची सुरुवात झाली. तर मित्रांनो, आता अंधार पडायला आलाय आणि आपण पण किनाऱ्याजवळ आलोय. आपल्याला 2 ते 2.5 तासात भेटला ते म्हणजे फक्त 1 किलीस. आणि आपले मित्र आहेत ते तिकडनं जाणार आहेत जरा लांबून, आपला रस्ता इकडनं आहे. तर त्यांना टाटा बाय बाय करून आता मी पण चाललो घरी. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. जय अग्रिकोली, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.